गावाकडचा शेतकरी कुटुंबातला ज्याची बीएससी अग्री झाली, ज्याला चांगली नोकरी पण मिळते, पण तो नोकरी न करता गावात येऊन शेती करायचं ठरवतो आणि जे तो शिकलाय ते नॉलेज आपल्या शेतीत अप्लाय करून स्वतःबरोबरच अख्ख्या गावकऱ्यांची शेती पण भारी करायची, अख्ख्या गावाचा विकास करायचा असं ठरवतो. ह्या स्वप्नाने तो झपाटलाय आणि तो गावात येऊन ते नवनवीन प्रयोग करत असतो. पण ते करत असताना त्याला नेहमी आपल्याकडे माहिती नवीन काय सुरू करायला गेलं की लोक येड्यात काढतात, तसा प्रकार होतो. आणि योग्य लग्नाच्या वयात असल्यामुळे त्याला मुली बघण्यासाठी सुरुवात करतात, पण तो जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे केवळ शेतकरी आहे म्हणून त्याला नकार वाटायला येतो. म्हणजे त्याची 30 एकर बागायती शेती आहे, उत्पन्न पण चांगलं आहे, स्वतःचा चांगला वाडा आहे, समृद्ध शेतकरी, तरी पण फक्त शेतकरी आहे आणि गावाकडे राहतो म्हणून त्याला सगळ्या मुली नकार देत असतात. अशी गोष्ट आहे. त्याच्यात मग त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या, त्याच्यावर तो कसा ओव्हरकम करतो ह्या गोष्टी, असे सगळे आपल्याला ह्याच्यात पाहायला मिळते. हो, त्याने आता गोष्ट सांगितलीच मोहनशी, तर त्यातल्या मुख्य भूमिका मी करतोय, त्याचं नाव आहे राजा. तो बीएससी अग्री करून आलाय आणि त्याला शेती करायची, प्रगत शेती करायची, आधुनिक शेती करायची, आणि अर्थातच तो झपाटलेला आहे, पण त्याच्यात तो उग्रपणा नाहीये, चांगुलपणा आहे खूप. आणि त्यानेच त्याच्यात मनात पण कुठल्याही माणसाच्या भावात असं द्वंद्व तयार होतच की आता लग्नासाठी मुलगी मिळत नाही, पण प्रेम तर झालंय, तर मग काय करू मी, मला शेती करायची, हे करायचंय. सो खूप माणूस पण आहे त्या सगळ्याच पात्रांमध्ये सिनेमातल्या, तर तसं हे पात्र उभं राहिले. राम आणि विनोद दोघेही म्हणजे लेखक आहे, त्याने राम दिग्दर्शक आहे, दोघेही शेती करून मग कलाक्षेत्रात आलेले असल्यामुळे शेतीतले खूप बारीक सारीक गोष्टी, न्युअन्सेस हे सगळे व्यवस्थित उतरले सिनेमामध्ये. खरंच शेतकरी तरुण असताना काय पद्धतीचा संघर्ष त्याच्या मनात चालू असतो, तो प्रत्येक सीनमधनं फार विशिष्ट पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आलेला आहे. म्हणजे नुसतंच फिल्मी नाहीये ते सगळं, म्हणजे नुसतंच परिणामकारक गोष्ट व्हावी यासाठी कल्पनाविलास करून लिहिलेले सीन नाही आहेत, ते खरंच त्यांच्या जगण्यातले सीन आहेत. सो पात्र फार खरी झाली आहेत सगळी असं मला वाटतं. सनी नावाचं पात्र साकारतोय, जो गावातला असा उत्साही फोटोग्राफर असतो, असं एक छोटस आणि चांगलं असं पात्र आहे ते. हॅलो हॅलो, टीझर पाहिलास तुम्ही आता, तर त्याच्यावरनं कळतच आहे की या नवरदेवाला जिच्याशी लग्न करायचं आहे तिचं पात्र मी साकारतीय. सुकन्या नावाचं कॅरेक्टर आहे, टिपिकल गावातली मुलगी आहे, पण आत्ताची मुलगी आहे, तर वडिलांची किंवा घरात एक त्यांच्या संवाद आहे, कुठलेही डिसिजन्स थोपवले जात नाही आहेत, त्याच्यामुळे ती तिच्या वडिलांशी मोकळेपणाने बोलतीये, तिच्या डिसिजन्सबद्दल ती मोकळेपणाने सांगू शकते असं पात्र आहे. आता ही मुलगी या नवरदेवाला आवडली आहे, पण तिचा शेतकरीशी लग्न करण्याला होकार आहे का नाही हा सस्पेन्स फिल्ममध्येच बघण्याचा आहे. मी मगाशी सांगितलं की मी या चित्रपटात त्याच्या मोठ्या भावाची भूमिका करतोय. जेव्हा मी ऑलरेडी शेती करतच असतो गावामध्ये, पण जेव्हा शिकलेला मोठा भाऊ लहान भाऊ ठरवतो की गावातून शेती करणार आहे, तर हा भाऊ त्याच्या पाठीशी उभा राहतो त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, असं हे कॅरेक्टर आहे माझं. आधीराज राहिला माझं पात्र प्रियदर्शनी मॅम यांचा राणा भाऊ समर्थ या नावाने आहे, आणि रील मध्ये तो लय भारी काय काय करत असतो इथे, आणि खूप लहान वयात त्याला खूप चांगलं फॅन फॉलोइंग आहे, आणि सिनेमात पण फार कॉन्फिडेंटली काम केलंय त्यांनी, तर हा सगळा व्यवहार करायला त्याला थोडे काही वर्ष आहेत अजून असं लक्षात येतं. पण त्याच्या सकट सगळीच पात्र जी आहेत सिनेमातली, ती कुठली कुठलंच पात्र अनावश्यक नाहीये. अनेक वेळेला अशी आगळंवेगळं पात्र असतात गावाकडची फिल्म म्हणल्यावर, किंवा खूप माणसं आहेत ज्या फिल्म मध्ये, तर नुसतीच एक जोडीला मागे पुढे उभी असलेली माणसं असतात, तर तसं नाहीये. प्रत्येक पात्राचा म्हणजे आता मी आता मध्यवर्ती भूमिका जरी करत असलो, तरी इथे बसलेली सगळ्यांनी जी पात्र केले त्यांचं कथेत मोठा हातभार आहे, काहीतरी त्यांच्यामुळे मोठं घडत असतं स्टोरीमध्ये थ्रू. आणि मला महत्वाचं असं वाटतं की हा विषय जरी गंभीर असला खूप
आणि तो आहेच म्हणजे योग्य, कारण आम्ही आता शूटिंगच्या निमित्ताने पण भोरमध्ये शूट केलं आम्ही सगळं, हे भोर तालुक्यात नसरापूर परिसरात शूट केलं सगळं, आणि आता काल नाशिकला होतो तिकडं आहोत, तर जिथे जिथे शेती आहे किंवा ज्या ज्या भौगोलिक भागात भोवताली शेती आहे तिकडच्या लोकांना हा विषय खूप आपला वाटतोय, त्यामुळे निश्चितच गंभीर विषय आहे, पण सिनेमा करताना तो खूपच काय सहकुटुंब पाहता येईल असं एंटरटेनिंग पिक्चर झालेला आहे तो, म्हणजे खूप वेळेला आपल्याला स्ट्रेन येतो बघा असं गंभीर विषयाचा सिनेमा बघताना, तर तसं अजिबातच नाहीये, एंटरटेनिंग आहे, पात्र आहेत मिळतात, पुरेसं विनोद आहे, पुरेसं नाट्य आहे, उत्तम उत्तम प्रसंग आहेत, म्हणजे खरोखर अशी फिल्म असेल एखादी की आता उदाहरणार्थ मुळशी पॅटर्न आम्ही आमच्याच टीमने सगळ्या एकत्र केला होता, तर त्यात अजूनही लोक आम्हाला सांगतात की सीन आम्ही कुठलाही सीन लागला तरी बघतो, आम्ही हा सीन युट्यूबवर बघतो वगैरे, तर तसं ह्या पिक्चरचं होईल असं मला वाटतं, कारण एक एक सीन फार चांगले झाले इंडिव्हिज्युअली आणि त्याला एक सलगता तयार होऊन एक गोष्ट चांगली सांगितली गेली. समाजातली ही भीषण समस्या आहे सध्याच्या घडीला, की तरुणांना म्हणजे मिळत नाही लग्नासाठी, ही ऍक्च्युअल समस्या आहे समाजात, त्याच्यामध्ये तुम्ही एंटरटेनिंग अशा अर्थाने बघता की सामाजिक प्रबोधन अशा अर्थाने बघता, बरोबर आहे तुमचं, एंटरटेनमेंट मधून सामाजिक प्रबोधन असं आपण म्हणू शकतो, कारण जर एखादी सिरियस गोष्ट एखाद्यांना सांगितली तर ती पटकन नाही कळत, पण ती थोडी हलक्या फुलक्या पद्धतीने सांगितलं तर ती लोकांना पटकन कळते, म्हणून सिनेमाचं हे माध्यम वापरून हा जो संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशातला आत्ता प्रॉब्लेम आहे की शेती करणारा शेतकऱ्याला लग्नासाठी मुलगी न मिळणं हा काय फक्त आपला एक गाव किंवा तालुक्याचा कुठला प्रश्न नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नावरतीच आम्ही भाष्य करतोय, परत त्याच्यामध्ये आम्ही फक्त भाष्य न करता शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी आणि शेतकरी त्या अडचणींवरती कशी मात करतो ह्याचं सोल्युशन पण दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही म्हणता तसं की फक्त एंटरटेनमेंट हा याचा विषय नाहीये, प्रबोधन हाच खरा हेतू आहे, फक्त माध्यम आम्ही एंटरटेनमेंटचा वापरतो, आणि बरोबर ह्याच्यात आता हे राहिलं पण आमच्या सोबत मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, नेहा शितोळे, गार्गी फुले, संदीप पाठक असे आणखी खूप कलाकार याच्याबरोबर आहेत, आणि त्यांना प्रत्येकाचं प्रवीण तरडेंचं सांगितलं ना, तर प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, प्रत्येकाला एक वेगवेगळं त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेलं जे जे काम आहे, आणि काय प्रत्येकाचा पिंड हा सगळ्यांचा शेतीचा पिंड आहे, सगळे शेतकऱ्यांची लेकर आहेत इथं, शेती करणाऱ्यांचीच लेकर आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचा प्रॉब्लेम शेतकरीच लवकर समजू शकतो, पण दुर्दैवाने चित्रपटात असं दाखवलंय की एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला मुलगी देत नाही स्वतःची, कुठंतरी हे चित्र बदलण्याची इच्छा आहे, म्हणून हा ऍक्च्युली घाट घातलाय, 26 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होतोय, आपल्या माध्यमातून जर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचवला तर त्याचा जास्त फायदा आम्हालाही होईल, आणि पर्यायाने जे प्रबोधन करण्याची आमची इच्छा आहे त्यालाही थोडा हातभार लागेल. क्षितिज, मयूरमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका केली, मुख्यमंत्री आल्यासारखं आता वाटत नाही करतो, आणि लगेच नवर्ग मुलगी बघायला जातो काय तर काय, ऍक्टर म्हणून तीच गंमत आहे, मला सगळ्यात जास्त भारी त्याच गोष्टीचं वाटतं की आपल्याला एकामागे एक आपल्या टाइपकास्ट न होता वेगळ्या पद्धतीची भूमिका करायला मिळते, त्यामुळे एकीकडे शिंदे साहेबांची भूमिका केलीच आहे पार्ट वन मध्ये, पार्ट टू ची शूटिंग चालू आहे धर्मवीरचं, तर पुन्हा रिलीज पण एकामागे एक होतील साधारण हे चित्रपट दोन, तर माझ्यासाठी चांगलंच आहे की प्रेक्षकांना दोन पूर्ण भिन्न प्रवृत्तीच्या भूमिका बघायला मिळतील, म्हणजे तिथे एकदम प्रचंड माणसांच्या कुसाठीचं मध्यवर्ती असलेलं पात्र करणं, आणि इथे अतिशय सामान्य माणसाचं शेतकऱ्याचं पात्र करणं खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे एकामागे, त्यात मध्ये लोकमान्यांची भूमिका पण केली होती ती मराठीवर, त्यामुळे ते तो पण एक वेगळाच पदर येऊन गेला यावर्षी, असा हे वर्ष चांगलं झालेलं आहे, 2-3 दिवस राहिले. सर भोर तालुक्यात, भोर नसरापूर आणि त्या सगळ्या परिसरात गावांमध्ये आम्ही शूट केलं, आणि मुद्दाम अशीच गावं होती सगळी की जिथपर्यंत अजून तिकडेचे हे प्रश्न आहेत, ऍक्च्युअली प्रश्न आहेत तिकडच्या मंडळीचे, त्यांना हे प्रश्न आपले वाटतील असं आहे, घर एका ठिकाणी, शेत एका ठिकाणी, असं वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केलं भोर नसरापूर साईड. कॉमेडी सिरियल
सामाजिक विषय प्रवास कसा काय याच्यासाठी विशेष काय मिळणार? मला जेव्हा विनोद गडवेंचा फोन आला होता की अशी अशी फिल्म आहे आणि अशा अशा पात्रासाठी आम्ही तुझा विचार करतोय, तर तेव्हा स्क्रिप्ट वाचल्यानंतरच मला खूप आवडली ही कथा हा विषय, की मला या सिनेमाचा भाग व्हायचं होतं आणि ते सगळ्या टीमनी जुळवून आणलं आणि मला याच्यात काम करता आलं, त्यामुळे मी या प्रोजेक्टचा भाग याचा मला खूप अभिमान आहे पहिला तर. आणि विषय राहिला हास्य जत्रा आणि फिल्म, या ही दोन वेगवेगळी माध्यमं आहेत, तर तिकडे अभिनय करताना ऑफकोर्स तिकडं वातावरण वेगळं आहे, गोस्वामी सरांचं डिरेक्शन वेगळ्या पद्धतीचं आहे, पण अभिनेत्री म्हणून जास्त खुलायला तिथेही वाव आहे आणि इथेही वाव आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही की काही मिक्स होण्याचे काही चान्सेस आहेत. हास्य जत्रेमध्ये मी ज्या पद्धतीने दिसली प्रेक्षकांना त्याच्यापेक्षा नक्कीच वेगळ्या भूमिकेत आणि वेगळ्या पद्धतीने मी या फिल्ममध्ये लोकांसमोर येणार, त्यामुळे सरप्राईज असेल लोकांसाठी असं वाटतं. हा चांगला प्रश्न आहे. वर्षानुवर्ष रखडतात कारण त्या चित्रपटांना आर्थिक पाठबळ हे चांगलं नसतं आणि आम्ही नशिबवान आहोत की आमचे मिलिंद लडके सर जे आहेत आर्यन स्कूलचे, ते या चित्रपटाच्या मुळात कथेच्या मागे इतके भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांचा हा हट्ट होता की सिनेमा तुम्ही आता केला तर मला इतक्या इतक्या महिन्यातच रिलीज करायचा आहे. कारण ते स्वतः शेतकरी आहेत, 700 एकर शेती आधुनिक पद्धतीने शेती करतात, वेगवेगळे शेतीमध्ये प्रयोग करतात आणि तो विषय त्यांना इतका जवळचा वाटला, म्हणाले हा प्रश्न हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त पटकन लोकांसमोर आला पाहिजे, जेणेकरून आपण या माध्यमातून जर काही 2-4 मुलांची जरी लग्न ठरली तरी आपण जिंकलो. म्हणजे यासाठी तुम्ही क्रेडिट तर ते मिलिंद सरांना दिलं पाहिजे, कारण कुठलाही चित्रपट हा निर्मात्याशिवाय तुम्ही म्हणाल तसं होऊ नाही शकत, नाहीतर अडतात का, अरे सुरू केलाय मग आता आहे एवढं बजेट होतं मग ते वाढलं मग अरे माझ्याकडे आता नाही राहिले, यात रेंगाळतात. याला अपवाद काही मोठे चित्रपट असतात कारण त्या चित्रपटांचा कॅनव्हास पण मोठा असतो. आता या चित्रपटाचा स्टोरी लाईन जी आहे आणि त्याचा आवाका आहे तो छोटा होता, त्यामुळे हा पटकन शूट झाला, सलग 27-28 जो शूटिंग करून आता तो रिलीजला आला. जसं आता ऐतिहासिक चित्रपट करतो तर त्याचा स्पॅन शूटिंगचा 45-50 दिवसांचा असतो, मग त्याला VFX बाकीच्या प्रोसेस, त्यामुळं खरं तर कित्येकदा उशीर लागतो. राखायची असते शेती इकायची नसते राखायची असते, आणि जो राखणारा शेतकरी आहे ना त्या शेतकऱ्याच्या अडचणी आता या सिनेमात आम्ही मांडतो आणि त्याच्यावरच सोल्युशन पण देतो. राखलेल्या शेतीचं काय करायचं पुढे आता शेती? हा आता हे सर काय लेखक आहेत त्यामुळे हे जास्त विस्तृतपणे त्याच्यावरती सांगू शकतील, यांनी लिहिलंय मी त्यांच्याकडे देतो. प्रवीण सरांनी, सर आमचे गुरु आहेत, आम्ही त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी शिकलो, तर त्यांनी तिकडे सांगितलं की शेती इकायची नसती राखायची असते, आणि या सिनेमात सांगितलेलं आहे आम्ही की ती राखलेली शेती अभिमानानं मेहनतीनं कसायची असते, आणि शेतकऱ्याला अनेक अडचणी आहेत, म्हणजे मिळणाऱ्या हमी भावापासून ते नॅचरल अडचणी किती आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती, तर ह्या सगळ्यांवर कशी मात करायची ह्याची उत्तरं आम्ही ह्याच्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काय हमी भावाविषयी आहे ना सर? 100% आहे, कारण शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न हमी भाव हाच आहे सर. आणि त्या विषयाच्या भोवती एक अप्रतिम गाणं तयार झालंय, ते आता एक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होईल, हा 2 तारखेला मला वाटतं. तर आता ह्या गाण्याने ऑलरेडी खूप ट्रेंडिंग आहे, हवा झाली आहे, रील करतात लोक त्याच्यावर आणि स्वेच्छेने करून पाठवतात असे, पण त्या गाण्याने काय मी वाटच बघतोय ते गाणं कधी आउट होतंय, मी आता काय कसं आहे ते सांगत नाही अजिबात, पण माझ्यासाठी तो सिनेमातला असा हाय पॉइंट आहे, माझ्यासाठी सिनेमातला सगळ्यात महत्वाचा आणि भारी भाग काय असेल तर तो आहे. बरोबर ना? हो बरोबर. नवीन वर्षातल्या दुसऱ्या दिवशीच तुम्हाला ते गाणं सगळ्यांना बघायला आणि ऐकायला मिळेल. हो खूप फायदा झाला, कारण आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा गोष्ट लिहिली किंवा एकदम रफ ड्राफ्ट होता, तर त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे म्हणजे ऑलमोस्ट आता तुम्ही म्हणलं 4 महिन्यात सिनेमा कम्प्लीट झाला, पण ते पाठबळ आर्थिक मिलिंद सरांनी दिल्यामुळे 4 महिन्यात झाला,
तशी आम्ही ही गोष्ट घेऊन 5 वर्ष झालं लोकांकडे फिरतोय, प्रयत्न करतोय की ह्या विषयावर पिक्चर बनवायचे, पण आम्हाला तसं कोणी सपोर्ट नाही केला, किंवा खूप लोक म्हणायचे नाही गोष्ट वगैरे चांगली आहे पण आम्ही नवीन आहोत, किंवा एकदमच आमची वय कमी, तर कोणाचा विश्वास बसत नव्हता की ही मुलं करतील चांगलं असं, पण तो विश्वास त्यांनी ठेवला आर्यन एज्युकेशनमध्ये, म्हणून ते झालं. प्रवीण सरांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला बऱ्याचशा बारीक गोष्टी सांगितल्या, आणि ही पहिल्यांदा लग्नाची गोष्ट होती, म्हणजे त्या शेतकरी मुलाच्या लग्नाची आणि त्याच्याशी लव्ह स्टोरी सारखी गोष्ट होती. प्रवीण सरांनी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की ही तुम्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे मांडा, शेतीचा बॅकड्रॉप पूर्ण सिनेमात ठेवा, आणि त्याचा नक्कीच फायदा झाला आहे. ते काही सीन्स पण सरांनी सुचवलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे आपण म्हणतो ना एक मेंटोरिंग जसं म्हणतो तसं केलेलं आहे. कारण असं आहे की गेली 10 ते 12 वर्ष हा त्यांना असिस्ट करत होता लिखाणात, आणि जेव्हा आपल्याला असिस्ट करणारा कुठेतरी माणूस जेव्हा पुढे एक पाऊल टाकतोय तर त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून प्रवीणनी त्याच्यामध्ये हातभार लावला. विषय सामाजिक असला तरी आम्ही सरांच्या तालमीत तयार झाल्यामुळे राम आणि मी दोघे आम्ही त्याला एंटरटेनमेंटची पण चांगली झालर दिलेली आहे. विषय सिरियस आहे, थोडस गंभीर आहे, 10 वास्तव आहे, पण ते आम्ही एंटरटेनिंग आणि पहिला पूर्ण तुम्हाला कॉमेडी पद्धतीने आणि तुम्हाला हसत खेळत आम्ही हे सगळं सांगतो. करतोय ना प्रत्येक नवरदेवाला मदत केली पाहिजे प्रत्येक मित्राने, मित्र मदत करण्यासाठी मित्र मदत करण्यासाठी असतो. आपण मित्र, मी पण एक मित्र. रिलीज डेट 26 जानेवारीच का ठेवली? त्याच काही असं स्पेसिफिक कारण नाही, पण सलग लागून येणारा सुट्ट्या त्यामुळे जास्तीत जास्त लोक न कारण देता सिनेमा बघायला जाऊ शकतात, नाहीतर कित्येकदा असं अरे आता वेळ झाला की जाऊ, सध्या जॉबमुळे होत नाहीये. तर आम्हाला चांगलं मिळालं कारण सलग 4 सुट्ट्या लागून येणार आहेत, आणि कुठल्याही चित्रपटासाठी हे खरं तर हे म्हणलं पाहिजे, आणि मिलिंद सरांचा आग्रह होता की 26 जानेवारीलाच रिलीज करायचा सिनेमा. नाही ब्रँडच सर सांगतो मी, एक थोडासा गैरसमज आहे लोकांमध्ये की थिएटर न मिळणं हा ज्यांचे चित्रपट मुळातच काही त्याला काही नसतं ना ते हा भाऊ करतात, कारण कुठलाही थिएटर मालक हा कधीच चित्रपट स्क्रीन मध्ये काढत नाही. त्याचं कारण सांगतो, चालणारा चित्रपट असेल तर त्याचा जास्त फायदा असतो. आता मागच्या वेळेला पण मी बोललो बघा, त्याविषयी बोललो होतो, इथंच बोललो होतो की तो का काढेल, जर का त्याला प्रॉफिट मधला 50% भाग त्याला मिळणार असेल तर चालणारा का काढेल, पण ज्या वेळेला चित्रपटाला लोक नसतात तेव्हा त्याच्याकडे पर्याय नसतो. आणि आता मोठे चित्रपट जरी असते तर मोठ्यांचा फरक नाही पडत. जसं मुळशी पॅटर्न ज्या वेळेला आला तर बाहुबली होता, देऊळ बंद जेव्हा आला तेव्हा मीच काम करत असलेला दृश्यम त्या दिवशी रिलीज झाला होता. आणि जर चांगला कंटेंट चांगला विषय आणि चांगल्या पद्धतीनं मांडलेला असेल तर लोकांना सांगायलाच लागत नाही, ते जातात. आता समजा मी सांगतो तर तुम्हीच एकमेकांमध्ये सांगता ना, भाग्या पिक्चर जाऊन ये, फॅमिलीला घेऊन जा रे, दोस्तांमध्ये जा रे बघायला, शेवटी पिक्चर ह्याच्यावरच चालतात मराठी. त्याच्यामुळे ती अडचण फार वाटत नाही, पण आपण स्क्रीन जेवढे मराठी चित्रपटाला गरजेचे आहेत तेवढे 100% घेऊ. नाही पण आपण जर पाहिलं तर मराठी प्रत्येक असा मराठी चित्रपट जो आहे त्याला म्हणजे प्रमोशनच करावं लागतं प्रत्येक मराठी चित्रपटाला. मात्र आपण जर पाहिलं तर परकीय चित्रपट जे आहे, समजा ते सालार असेल, बावळे सालार, पुष्पा असेल, हे चित्रपट महाराष्ट्रात येऊन करोडोची कमाई करत होतं, मात्र हे मराठी चित्रपट त्यांना काही ठिकाणी त्यांना थिएटर सुद्धा मिळत नाही. थिएटरचा विषय झाला ना आत्ताच की थिएटर मिळत नाहीत अशी परिस्थिती नसते, कारण नियमच सांगतो तसा, मुद्दा हा राहतो की चित्रपट चालणारा असेल तर थिएटर मिळतो, नसेल तर नाही मिळत. आता तुम्हाला मी सांगतो, मी काय त्यांच्या बाजूचा नाही, शेवटी मी कलाकार आहे, मी चित्रपटाचीच बाजू घेणार माझ्या, पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं अनालिसिस असं असतं की स्क्रीनला लावला 3 नंबरचा तुमचा चित्रपट आणि त्याला 4च लोक असली तर AC चालू ठेवायला लागतो अख्ख्या दिवसभर, इलेक्ट्रिसिटी असते, हा खर्च कसा काढणार. मग ते काय करतात, त्याच्याऐवजी ह्याला 100 लोक जात आहेत तो तिथे टाकून देतात, ते त्यांचं अर्थकारण बघतात. पण असं आता होतं का, मग असं झालं असतं तर झिम्मा आता तुमच्या डोळ्यासमोर आलेला चित्रपट आहे, बाई पण भारी देवा आता तुमच्या समोर आलेला आहे, वेड आता तुमच्या समोर आलेला चित्रपट आहे, चौक आत्ता मागच्या वर्षी आमचा रिलीज झाला, तो बघितलं की लोकांनी जाऊन, त्याला कुठं अडचण आली स्क्रीनची. ते काय झालंय, आपलं कित्येकदा आपण आपल्या प्रॉडक्टवर जेव्हा कॉन्फिडन्स नसतो ना तेव्हा होतं,
आता चित्रपट चालणं ना चालणं हा शेवटी नशिबाचा पण एक भाग आहेच की परत त्याच्यात. आणि तुम्ही म्हणालात तसं परकीय चित्रपट, तर त्याला जबाबदार मग कोण आहे? हे सालार बिलार हे जे चालायला जबाबदार कोण आहे? तुम्ही आम्हीच आहे ना. आपल्याकडे ठरवतो का मराठी माणूस की आज दोन पिक्चर रिलीज झालेत, सालार रिलीज झालाय आणि नवरदेव बीएससी अग्री रिलीज झालाय, तर मी सालार पुढच्या आठवड्यात बघतो, आधी नवरदेव बीएससी अग्री बघतो? करत नाही आपण ते. आधी मी आता सालारला जातो फॅमिलीला घेऊन, बघू मग पुढच्या आठवड्यात वेळ झाला की नवरदेव बघतो. सर ही मानसिकता आपली महाराष्ट्रात आपण जर का मराठी प्रेक्षकांनी नाही बदलली तर मग मराठी चित्रपट कसा टिकणार? आणि मग त्यांना दोष देऊन आपल्याकडे उपयोग काय? ते काय त्यांचा धंदा करतायत आणि आपण त्यांचा धंदा करून देतो. शाहरुख खानचा डंकी आला किंवा आता त्याच्या आधी कुठला जवान आला, का बघणारे कोण आहे? तुम्ही आम्हीच आहे ना. तुमच्या सारखं मी पण प्रेक्षक आहे, मी पण बघायला गेलो. पण जर ठरवून गेलो की मी मराठी चित्रपट पाहिला बघेन, नंतर मी बाकीचे बघेन, 100% बघितले पाहिजे सगळ्यांचे पिक्चर. मी स्वतः वैयक्तिक मी सगळे मराठी सिनेमे बघतो, नसेल मी ज्याच्यात ते पण बघतो, आणि मी जाऊन हिंदी पण बघतो, मी इंग्रजी पण बघतो. पण आपण प्रेफरन्स ठरवला पाहिजे. आता आम्ही रडून घेतो ते काय उपयोग आहे? सरांनी जसं म्हटलं करता हिंदी सिनेमाच्या आणि साऊथच्या सिनेमाच्या प्रमोशन पेक्षा मराठी सिनेमा प्रमोशन मध्ये कमी पडतो. बरं सर, महाराष्ट्रात मराठी सिनेमा प्रमोशन आता काय पद्धतीने आम्ही करणं अपेक्षित आहे सांगा. ज्या पिक्चरचं बजेट हे तिथेच 50 कोटी रुपये असतं, तर ते पॅन इंडिया रिलीज करतात, त्यांचं बजेट प्रमोशनचं 100 कोटी असतं. आता मराठी चित्रपट आपण बनवायचा केवढ्या रेवड्या करून 2-2.5 कोटी मध्ये. आता तुम्ही ही तफावत लक्षात घ्या ना. आणि त्याच्यावरती जर का 4 कोटी रुपये मी पब्लिसिटीला खर्च केले, रिकव्हरीची गॅरंटी कोण देणार? आणि जर निर्मात्याला रिकव्हरी नाही झाली तर तो पुढचा चित्रपट बनवेल का? शेवटी हे गणित एकमेकांना लागू नये ना सगळं. पब्लिसिटी करायला आपण कमी नाही पडत, आपण मराठीत लोकांना साथ घालतोय ना. का मी इथं बसून एमपीतल्या लोकांना म्हणतोय का तुम्ही बघा नवरदेव बीएससी अग्री चित्रपट बघा? नाही. मी इथं बसून चेन्नईला सांगतोय का? मी इथं बसून पंजाबी लोकांना सांगतोय का? आपण महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला मराठी प्रेक्षकांना सांगतोय ना मराठी, आणि सांगावं लागतं हे दुर्दैव आहे ऍक्च्युली. माझा प्रश्न होता सर, दुर्दैव आहे आता त्याला काय करू नाही शकत काही. मी म्हटलं ना प्रायोरिटी ठरवली पाहिजे. पण आता मला असं वाटतंय की हा खूप सामाजिक आणि एंटरटेनिंग विषय आहे नवरदेव बीएससी अग्री. तुमच्या माध्यमातून तुम्ही जोर लावा, आम्ही आमच्या माध्यमातून जोर लावतो, बघू काहीतरी पॉझिटिव्ह घडेल की 100%. खूप भारी अनुभव आहे. सगळी नावाजलेली लोक आहेत आणि मला खरं तर थोडक्यात गाभून होतो पहिल्यांदा की समजून काहीतरी का नाही. पण प्रवीण सर ज्यावेळेस मला भेटले त्यावेळेस प्रवीण सरांच्या अगोदर चर्चा झाली होती की तानाजी पण आहेत. तर मग प्रवीण सर मला म्हणले की भारी करतोय म्हणले, आणि मला कॉन्फिडन्स नव्हतं की मी माझं काम भारी करतोय का. पण ज्यावेळेस प्रवीण सर म्हणाले की पोरं आहेत आपली समजून घेतील आणि तू भारीच करतोय, तर मग जरा मला उभारी आहे चला ठीक आहे बाबा होईल काय ते व्यवस्थित. आणि सैराटचा विषय ती तर पहिली फिल्म होती माझी, काही अनुभव नव्हता. त्यानंतर एक 7-8 फिल्म झाल्या माझ्या, लई काय अनुभव नाही. 7-8 फिल्मचा वेगळा अनुभव आहे, मी नवीनच आहे, आजही नवीनच आहे. तर ह्या टीमचा खूप भारी अनुभव आहे, खूप चांगली टीम आहे आणि प्रवीण सरांनी खूप भारी टीम तयार केली आहे. एक सॉन्ग आता जे आम्ही बघितलं त्यामध्ये नवरदेव त्या नवरीकडे म्हणजे तिच्या मागे वगैरे तिला आभास होता, पण तिचा चेहराच नाही दाखवला काय त्याचा हे होत. इमॅजिनेशन पहिल्यांदा आपण जेव्हा मुलगी बघायचं ठरवलं तेव्हा आपल्या डोळ्यात असं काय नसतं, असं कुठेतरी सुंदर म्हणजे प्रत्येकाला वाटतं की सुंदर मुलगी असते. तुम्ही तरी नका एक तिकीट वाया घालू शूट करा.